you made clear. जानू बाबू सोना बेबी अदरक लसून यांच्या पुढे आपली जिंदगी वाया घालू नका. सिंगल रहा, मस्त रहा, पण कसे रुबाबात. ए मेरी मोहब्बत तू, ए मशवरा तू. जन्म देताना ती पूर्ण चिरली गेली आणि मुलगा मोठा झाल्यावर विचारतो, आई तू माझ्यासाठी काय केली. जग सहारा नाही मोने, तू तुझ्या पोराला प्रेमाबद्दल काय सांगशील. मी सांगणार की बघ बाळा, ती माझी एक्स होती, तिच्या पोरीला पटव आणि लग्नाची वेळ आली की सांग पप्पा नाही म्हणतात म्हणून. मला तिच्यावरती प्रेम होत आणि तिला पण माझ्यावरती प्रेम होत, पण तिच्या आयुष्यात दुसरं कोणतरी होत आणि या गोष्टीचा त्रास माझ्यापेक्षा जास्त तिला व्हायचा. जन्म द्यायला आई पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे, हे सगळं होण्याआधी एक मुलगी जगली पाहिजे. सोने, गाडीकडे काय बघत बसलाय, गाडी घ्यायची का काय. अरे विचार करतोय मी, ही गाडी कोणत्या वॉशिंग सेंटरला धुत असते. तू काय येडा इधर करा. ओ पता नहीं जी कौन सा नशा करता है, यार मेरा हर इत... ओ शिट, तुम्ही किती मागडे परफ्यूम वापरा, पण जो पहिला पाऊस आमच्या शेतकऱ्यांच्या वावरात पडतो ना, त्या मातीचा जो सुगंध येतो ते तुमच्या कोणत्याच मागड्या परफ्यूमला पण येणार नाही. मन उधाण वाऱ्याचे मुलींचं आयुष्य खरंच खूप वेगळं असतं राव. प्रेमापलीकडे गेली तर आई बाप म्हणतात कशाला जन्माला घातलेलं, आणि प्रेम सोडून आई बापाकडे गेली तर म्हणतात तू धोकेबाज होती, धोका दिला तुम्हाला. विचार बदला मुलींबद्दल, सगळ्या मुली सारख्या नसतात. डोळे सांगून जातात की व्यक्ती कसा आहे, आश्रू सांगून जातात की दुःख किती आहे, वाचा सांगून जातो की माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो की मनात काय आहे, हेच सांगून जाते की लक्ष कुठे, संस्कार सांगून जातात की परिवार कसा आहे, आणि गर्व सांगून जातो की पैशाचा मान किती आहे, आणि विश्वास सांगून जातो की जोडीदार कसा आहे, आणि वेळ दाखवून देते दादा की नातेवाईक कसे आहेत. माणसानं मैत्री केली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांसारखी असावी, जगण्याच्या लढाईत विजयापर्यंत शेवटपर्यंत साथ देणारी, नाहीतर मैत्री केली तर छत्रपती संभाजी राजासारखी असावी, मरणाच्या भागीदारीत सुद्धा हिस्सा मागणारी, त्याला मैत्री म्हणतात. कालचीच एक दुर्दैवी घटना, बेड भेटला नाही म्हणून बस स्थानकावर पतीने सोडला पत्नीच्या उशाला प्राण. तुमचा प्रत्येक निर्णय बारबादीकडे चाललाय सरकार, अवभासके आता. आर देवा तुझ्या देवळात चोरट्यांचा फड, चोरट्यांचा फड. करोना असो या नसो, पुरींपासून लांबच राहायचं बाबू. चल लांब लांब. तुझ्यावर माझी सटकली ग, तुझ्यावर माझी सटकली, तुझ्यावर माझी सटकली. कोणीतरी मला विचारलं हा राग म्हणजे काय, मी हसत उत्तर दिलं, राग म्हणजे दुसऱ्याची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणं. कधीतरी मुलीला पण विचारून बघा त्याची इच्छा, मोठ्या घरातल्या मुलासोबत लग्न करून राहण्यापेक्षा छोट्या घरातल्या मुलासोबत प्रेम करून राहायला तिला जास्त आवडत असेल. हल्ली गावाकडचे झाडावरचे आंबे स्वतःहून कंटाळून खाली पडत आहेत, कारण त्या आंब्यांना पण माहिती नेम धरून दगड मारणारा बालपण आज मोबाईल मध्ये हरवलाय.